शरद पवार साहेबांनी पाठिंबा दिल्यामुळे निवडून आलो, मात्र पवारसाहेबांनी विरोधात बसणार असल्याचं सांगितलं, म्हणून मी भाजपला पाठिंबा दिला. मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, भाजपामध्ये प्रवेश केला नाही, त्यामुळं उद्या काही गणिते बदलली तर मी जे सत्तेत असतील त्यांना पाठिंबा देणार असल्याचं मत जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नूतन आमदार संजय मामा शिंदे यांनी व्यक्त केलं. सरकार कुणाचे आहे ते समजेना तर मामा कुणाचे हे कसे समजेल, असं ते म्हणाले. आता सरकारच कळत नाही कुणाचं आहे तर मामा कुठं करत असणार तुम्ही? आता सरकारमधली परिस्थिती बघितली तुम्ही, कधी आत्तापर्यंतचं नव्हतं असं राज्यामध्ये राजकारण पाहायला मिळालं. शेवटच्या दिवसापर्यंत कोण कोणाचं कळलं नाही, मामाची एवढी काळजी कशामुळं करायची?